एकदा निवडणुकीच्या आधी मला नोटीस आली, ईडीची नोटीस आली. ईडीची नोटीस मला आली आणि त्यांनी सांगितलं की ईडीच्या ऑफिसमध्ये तुम्ही या. मी त्यांना कळवलं, तुम्ही या म्हणता उद्या या म्हणता, मी आत्ताच येतो, येतो आत्ता. आणि निघालो म्हणजे मी येतो हे जाहीर केल्याच्या नंतर पोलीस कमिशनर असो, ईडीचे अधिकारी असो, सगळे मुंबईला माझ्या घरी आले. हात जोडतो तुम्हाला, पण तुम्ही ऐका, ही जी सत्ता आहे त्या सत्तेचा वापर विरोधी पक्षाच्या लोकांना त्रास कसा द्यायचा यासाठी वापरला देतो. आता ज्यांचं भाषण तुम्ही ऐकलं, अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, स्वच्छ भूमिका घेत होते आणि त्यांना आवड घालायचं म्हणून त्यांचा खोटा खटला वाढला. 12 महिने 13 महिने राज्याचा गृहमंत्री तुरुंगात राहतो, पण हा गृहमंत्री स्वाभिमानी माणूस होता. त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही आमच्या गटात या, तुम्ही आमच्या पक्षात या, जर आला नाही तर तुमची जागा आज आहे म्हणून यांनी स्वच्छ सांगितलं. माझी जागा तुरुंगात असो याचा आणखीन तुम्ही असो, मी सत्य हे सत्य म्हणणार, मी तुमच्या चित्रदोष करणार नाही. आणि त्या भागाची भूमिका या ठिकाणी घेतली, काही जेलमध्ये त्यांनी काढली. ही गस आज सामन्याचा संपादक राऊत ते लिहितात, टीका करतात, त्यांनाही तुरुंगात टाकलं. त्यांना एकच सांगितलं की तुम्ही हे बंद करा. त्यांनी सांगितलं सत्य लिहायचा अधिकार माझा आहे, तो मी बंद करणार नाही. त्यांनाही तुरुंगामध्ये टाकलं. नवाब मलिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रवक्ते, ते सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या गोष्टीवर टीका टिप्पणी करत होते, त्यांनाही तुरुंगात टाकलं. असं 2 महिन्यासाठी त्यांना जामीन मिळालेला आहे. आणि अशा प्रकारच्या गोष्टी प्रामाणिकपणाने समाजकारण करणाऱ्या लोकांच्या बाबतीत केल्या जातात आणि त्याचा परिणाम त्यांना असं वाटलं की आम्ही लोक त्यांना घाबरून जाऊ. एकदा निवडणुकीच्या आधी मला नोटीस आली, ईडीची नोटीस आली. ईडीची नोटीस मला आली आणि त्यांनी सांगितलं की ईडीच्या ऑफिसमध्ये तुम्ही या. मी त्यांना कळवलं, तुम्ही या म्हणता उद्या या म्हणता, मी आत्ताच येतो, येतो आत्ता. आणि निघालो म्हणजे मी येतो हे जाहीर केल्याच्या नंतर पोलीस कमिशनर असो, ईडीचे अधिकारी असो, सगळे मुंबईला माझ्या घरी आले. हात जोडतो तुम्हाला, पण तुम्ही ऐका, येऊ नका. त्यांनी मला खचला वाटला, त्यांनी या कामाच्यासाठी ईडीची नोटीस मला दिली. ते एका बँकेच्या व्यवहाराच्यासाठी, त्या बँकेचा मी सभासद नव्हतो, त्या बँकेचं कधी कर्ज मी घेतलं नाही, त्या बँकेत माझी ठेव नव्हती आणि काही नसताना एक प्रकारची भीती घालायची म्हणून ती ईडीची नोटीस मला दिली. आणि ज्यावेळी मी येतो म्हणजे त्यावेळेला एकानी सुद्धा माझी त्या ठिकाणी घेण्याची तयारी ठेवली नाही. आणि आज तसं धाडस लोकांनी दाखवलं पाहिजे. ज्याची भूमिका सत्याची असेल त्याला चिंता करण्याचं कारण नाही. आणि त्यामुळं या ठिकाणी आजच्याच आव्हान देशमुखांचे विचार ऐकले ते घाबरले नाहीत, नवाब म्हणजे घाबरले नाहीत, संजय राऊत